नुकताच आपल्याला बीएचआर भाईच्या नेहराचंद रायसोनी सोसायटी मधल्या गैरव्यवहाराची चौकशी पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी केली जात आहे त्याची माहिती 2 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही बीएचआरच्या एकूण 9 राज्यांमध्ये ब्रँचेस आहेत. त्याच्या ठेवीदारांच्या सभासद संख्या 28,000 ठेवीदार सभासद आहे. शेअर होल्डर जे आहे ते 25,000 शेअर होल्डर आहेत आणि नॉमिनल शेअर होल्डर 1,50,000 आहे. या ठिकाणी ठेवीदारांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे 2015 पासून या संस्थेवर कंडारे म्हणून एक आहे त्यांचं व्यावसायिक म्हणून नेमणूक करण्यात आली. नंतरच्या कालखंडामध्ये ठेवीदारांच्या असं लक्षात आलं की आमचा पैसा सुरक्षित नाही म्हणून 2017 ठेवीदारांच्या संघटनांच्या माध्यमातून किंवा ठेवीदारांच्या माध्यमातून एक आंदोलन वर्षभरासाठीच आंदोलनात्मक भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले. त्या ठिकाणी चौकशी करण्याचा फार सुद्धा झाला परंतु ठेवीदारांना त्याचे न्याय मिळत नव्हता आणि हा फ्रॉड जो आहे तो करोडो रुपयाचा फ्रॉड आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी मला येऊन भेटले आणि त्यांनी मला निवेदन दिलं ऍडव्होकेट कीर्ती पाटील ह्या त्या ठेवीदार संघटनेच्या माध्यमातून काम करतात. ठेवीदार त्यांचे क्लायंट आहेत आणि त्याही त्यावेळे दिवशी माझ्याजवळ होत्या आणि त्या माध्यमातून आपण चौकशी करून तुम्हाला न्याय द्यायला पाहू अशा स्वरूपाचं आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे राज्य सरकारकडे मी स्वतः विनंती केली. आमदार होतो त्या कारणाला राज्य सरकारकडे माननीय सुभाष देशमुख सहकार मंत्री यांना व्यक्तिगत भेटलो. व्यक्तिगत भेटल्यानंतर त्यांना या चौकशी करावी अशी विनंती केली की ठेवीदारांचे पैसे मोठ्या प्रमाणावर बुडण्याची शक्यता आहे. माननीय सहकार मंत्र्यांनी मला सांगितलं की मल्टी स्टेट सोसायटी आहे त्यामुळे राज्य सरकारच्या सहभागाकडे मर्यादित आहे. आम्ही म्हणतो की हर चौकशी करू शकत नाही. केंद्र सरकारकडे यामधून मागणी करावी. त्यानुसार केंद्र सरकारने 2018 सुमारास मी त्या ठिकाणी केंद्र सरकारचे मंत्री राधामोहन सिंगजी यांची भेट घेतली. त्यावेळेस लक्षातही आणि ऍडव्होकेट कीर्ती पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि राधामोहन सिंगांना मी संपूर्ण वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्या कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आहे. आज ठेवीदारांचा पैसा मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड आहे आणि या ठिकाणी जो कंडारे म्हणून तुम्ही नेमलेला आहे आज मुळामध्ये त्या फ्रॉडला मदत करतो असा सर्व ठेवीदारांचा आता अशा सर्वांची तक्रार आहे. माझी पण तीच तक्रार आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराची तक्रार जी आहे ती ईओडब्ल्यूच्या माध्यमातून करावी. 2018 लेखी मागणी आम्ही केली आणि त्या राधामोहन सिंगांनी त्या कालखंडामध्ये यामध्ये एक मागणी मान्य करून राज्य सरकारला एक पत्र पाठवलं. त्यांच्या डायरेक्टर सेंट्रल कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार जे आहेत अख्ख्या देशाचे कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार त्यांच्या माध्यमातून एक पत्र पडसेल गिलवार म्हणून त्या कालखंडावर जे डी जी होते त्यांच्याकडे ते पत्र गेलं. ते पत्र गेल्यानंतर त्या पत्राच्या आधारावर खरं चौकशी ईओडब्ल्यूकडून व्हायला हवी होती परंतु याच्यामध्ये जे हितसंबंधित लोक आहे त्यांनी ही चौकशी पुढे जाऊ दिली नाही. त्यांनी चौकशी दडपण्याचा प्रयत्न केला. हा दडपण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे चौकशी त्या ठिकाणी थांबली. यामध्ये जो काही पत्रव्यवहार तेव्हापासून आतापर्यंत झालेला आहे की त्या पत्रावरचा पाठपुरावा करणं मंत्री महोदयांना वारंवार भेटणं दिल्लीला वारंवार जाणं या संदर्भात सर्व पाठपुरावा जो आहे तो ऍडव्होकेट कीर्ती पाटील यांनी या ठिकाणी केलेला आहे. आधीची माहिती पत्रव्यवहार असेल पत्रासहित ते तुम्हाला देतील. हे सारे कागदपत्र जे आहेत हे आपले पत्रकार परिषद संपल्यानंतर आपल्याला आम्ही देणार आहोत. सर्वच सर्व कागदपत्र तुमच्याकडे येऊ. यामध्ये काही जे आहेत मधल्या कालखंडामध्ये अशी एक घटना तुम्हाला सांगून ठेवतो की ज्यावेळेस वारंवार कीर्ती पाटील माहितीच्या अधिकारात माहिती मागत होत्या त्यावेळेस त्यांना ती माहिती त्या ठिकाणी दिली गेली नव्हती. मी स्वतः कंडारेंना फोन करून याबाबत माहिती सांगितली होती. ते येऊन मला इथे भेटले होते बंगल्यावर आणि त्यांना सांगितलं की माहिती मागितलेली आहे ती तुम्ही द्या. नियमन आहे कायदा नाही ते दिले पाहिजे देतो म्हणून सांगितले पण दिली गेली नाही.
मग कीर्ती पाटील यांनी त्यांचे क्लाइंट आहे त्यांच्या माध्यमातून त्यावेळचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याशी जाऊन मी सांगितलं त्यांना भेटायला बोलतो त्यांच्याशी आणि धनंजय मुंडेंची चर्चा केली त्यांना म्हटलं की तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागा त्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल आम्हाला काही माहिती देत नाही मी काही जास्त बोलू शकत नाही कुठल्या विषयामध्ये मग धनंजय मुंडेंनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली त्यांनाही माहिती गीतपणे दिलेली अर्धवटच माहिती दिली त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली पण जे त्यांच्याकडून माहिती दिलेली होती ते माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देतो कागदपत्र मी देणार आहे त्यामध्ये यांनी मातीमोल भावाने किमती ज्या विकल्या असं मी परवा दिवशी भाषणामध्ये सांगितलं अशा करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज कोट्यवधीच्या प्रॉपर्टी जवळजवळ 1100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी त्या ठिकाणी मालिक मातीमोल भावामध्ये विकलेल्या त्या रेकॉर्डवरून दिसत आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी या आपल्या रिसीट ज्या आहेत डिपॉझिटच्या रिसीट त्या रिसीट त्या ठिकाणी 30% 40% दलालाच्या माध्यमातून घ्यायचे आणि त्यापैकी ठेवीदारांना 40% द्यायचे 30% द्यायचे आणि 60-70% त्याच्यामध्ये घ्यायचे अशा स्वरूपाचं एक चक्र त्यांनी सुरू केलं आणि या 3-4 वर्षामध्ये असे 100 कोटी रुपये घेतले त्या पैशांमधून बीएचआरची जी प्रॉपर्टी आहे ही 1100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी या पैशांच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये गेली त्या किती किमती होत्या किती कमी किमती घेतल्या त्याचा डाटा तुम्हाला मी देतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे काही उदाहरणं किती तुम्हाला देईल निगडीच्या जमिनी याच्या जमिनी जमिनी किती कोटी रुपयाच्या पुण्यामध्ये आहे आणि त्याच्या मातीमोल भावाने यांनी विकत घेतल्या आणि ते विकत घेतानाही त्या 30% ठेवी 60% शेडी म्हणजे ठेवी जमा करून त्याच्या अंगाच घेतल्या कोणत्याही नियमामध्ये अशा ठेवी जमा करून ठेवणं हे नियम बाह्य आहे असं होऊ शकत नाही आणि यांनी ते सगळं केलेलं आहे आणखी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड आहे बऱ्याचशा लोकांचे नावं त्यात पुढे येत आहे मला मर्यादा आहे कारण आता पोलीस चौकशी सुरू आहे पोलीस इन्क्वायरी सुरू असल्यामुळे पोलिसांच्या चौकशीवर परिणाम होऊ नये एवढीच मर्यादित माहिती आज मी तुम्हाला देतो आहे त्यामध्ये काही लोकांचं नावही आहे कोणी जमिनी घेतल्या त्यांचेही नाव आहे सर्वांचे नाव त्याच्यामध्ये आहे पण अजून डीपमध्ये यामध्ये जे काही नावं आहेत त्याच्यामध्ये बरेच मोठे नाव आहेत जो माझ्या माहितीप्रमाणे ते कन्फर्म आता पोलिसांकडून होतील कन्फर्म झाल्यावर तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी मोडणार आहे कृती पाटलांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी खास करून की तिने याचा फार पाठपुरावा केला आणि माझी शासनाला विनंती आहे कीर्ती पाटलांची विनंती आहे की यात एवढं झालं सगळी चौकशी होईल सगळं होईल पण ठेवीदारांना काय शेवटी ठेवीदारांचा पैसा हा ठेवीदारांना परत मिळाला पाहिजे म्हणून एक तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जमा करून त्याचे लिलाव करून त्याच्यातला पैसा हा ठेवीदारांना परत दिला पाहिजे त्यामध्ये काही कमी पैसा पडत असेल तर सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे जसा पेन अर्बन बँक येते मध्ये याच्यामध्ये सरकारने बऱ्याचशा ठिकाणी पैसा दिला त्या ठिकाणी मदत म्हणून दिले बऱ्याचशा बँकांची अशी आपल्याकडे माहिती आहे की त्या बँका बुडायला लागल्यानंतर ठेवीदारांचा पैसा परत देण्यासाठी सरकारने मदत केली या ठिकाणी सुद्धा तशा स्वरूपाची मदत मिळावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहे माझी स्वतः जर पाहिलं तर माझी मागणी राहणार आहे सरकारकडे की हा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हा लवकर होईल असं वाटत नाही म्हणजे फास्ट केला तरी याला मला वाटतं 2-3 महिने लागतील इतका मोठा आहे कारण 2 ट्रक मालकात आपलं हे तर त्याने त्यालाच घेऊन गेलेलं आहे तुम्हाला बाकी काही सांगण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी अनेक बनावट कागदपत्र सापडले बनावट स्टॅम्प सापडले बनावट सिक्के सापडले महानगरपालिकेचे काही कागदपत्र त्या ठिकाणी मिळाले जिल्हा परिषदेचे काही महिला बाल विकास खात्याचे काही कागदपत्र त्या ठिकाणी मिळाले बनावट आधार कार्ड जे आहे त्या ठिकाणी मिळाले वर्तमानपत्रामध्ये वाचलं अशा ठिकाणी आणखी हे खोदल्यानंतर हे खूप माहिती मिळणार आहे या बरोबरीला या बीएचआरचे या ह्याच्यामध्ये 2-3 सोसायट्यांचे संबंध आहे या सोसायट्यांच्या माध्यमातून इथला पैसा त्या सोसायटीत गेला त्या सोसायटीत 2 महिने ठेवला गेला नंतर तो इकडे परत आला असा म्हणजे फ्लॅटचा व्हाईट करण्यात आला अशाच प्रकारचे पण कागदपत्र आहे त्याचे याच्यात काही प्रमाणात तुम्हाला आता माहिती देतो नंतर पूर्ण माहिती तुम्हाला पुढे देता येईल कीर्ती पाटील
देईल तुम्हाला माहिती आणि नंतर तुम्ही मला काही विचारलं तर आपण बोलू करून आलो. 2015 मध्ये संचालकांनी केलेल्या बेकायदेशीर व्यवहारामुळे भाईजन हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही उडीत गेल्याचे निष्पन्न आले. त्यानंतर लगेच तिथे अवसायकाची लिक्विडेटर कंडार यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऍक्टने आपल्या अवसायकाला त्या ठिकाणी ठेवीदारांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी बसवले असताना उलट अवसायकानेही तेथे बऱ्याच मोठ्या रकमेची पैशांची अफरातफर केली व ठेवीदारांचे नुकसान केल्याचे लक्षात आल्यामुळे अनेक ठेवीदार व ठेवीदार संघटना यांनी पुणे सहकार आयुक्त त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणचे ठेवीदार आहेत त्या त्या ठिकाणचे कलेक्टर काही मंत्री त्याचप्रमाणे दिल्ली येथे स्वतः जाऊन तक्रारी केल्या. परंतु यामध्ये काही बड्या लोकांचा समावेश असल्यामुळे त्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात आला नाही. ज्यावेळी ठेवीदार संघटना व काही ठेवीदार हे खडसे साहेबांकडे आले असता मी काही ठेवीदार माझ्याकडेही क्लायंट म्हणून आलेले होते. त्यामुळे खडसे साहेबांच्या मदतीने मी समक्ष दिल्ली येथे जाऊन 14 जून 2018 रोजी राधामोहन सिंग यांची भेट घेतली व त्यांना सर्व डिटेल अर्ज की अवसायकाने कशा प्रकारे पैशांची अफरातफर केली कशा प्रकारे त्याने नियमबाह्य अशा FD मॅच करून बँकेची प्रॉपर्टी विकली व त्याचप्रमाणे त्याच्या अवसरायकाने स्वतः व त्याच्या अपेक्षितांच्या हिताचे निर्णय घेतले. जरी तो ऍक्च्युली तो ठेवीदारांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यासाठी भाग होता तरीही त्याने बेकायदेशीर कृती केली. या संदर्भातले डिटेल लेटर मी राधामोहन सिंगजी व सेंट्रल रजिस्ट्रार आशिष भुटानी यांना त्या ठिकाणी दिले होते. त्यावेळी रक्षाताई खडसे व खडसे साहेबही माझ्या बरोबर होते. दिल्लीला हे खडसे साहेबांच्या पाठबळामुळे दिल्लीला हे लेटर दिल्यानंतर त्यानंतर लगेच 14 जून 2018 रोजी दत्ताजी पडसादकर कमिशनर ऑफ पोलीस व डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ऑफ मुंबई त्यांच्याकडे सदर चौकशीचा पाठपुरावा करण्याचे लेटर पाठवण्यात आले. त्यानंतर मुंबई ईओडब्ल्यू कडून ते सदर इन्क्वायरी ही जळगाव ईओडब्ल्यू ऑफिस कडे पाठवण्यात आली. जळगाव ईओडब्ल्यू ऑफिसशी मी कॉन्टॅक्ट केला असता तिथे एकदा भेटायला गेले असता त्यांनी सदर कंप्लेंट ही LCB शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे मला कळले. एवढ्या मोठ्या प्रचंड पैशांची अफरातफर असलेल्या कंप्लेंटचा गुन्हा हा ईओडब्ल्यू कडे न ठेवता LCB कडे का देण्यात आला हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यावेळी मी तिथे सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला व त्याचबरोबर 4 सप्टेंबर 2018 रोजी रक्षाताईंच्या मदतीने सुभाषी देशमुख यांच्याकडे नवीन लिक्विडेटर अपॉइंट करण्याबद्दलचे लेटर सुद्धा दिलेले आहे. त्यानंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी राधामोहन सिंग यांना चौकशी ही ईडी मार्फत व CBI इन्व्हेस्टिगेशन व्हावे असे देखील निवेदन करण्यात आलेले आहे. त्यानंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी पुन्हा आशिष भुटाणीची सेंट्रल रजिस्ट्रार यांना VHR संबंधित माहिती आम्ही मागविली होती. परंतु तशी माहिती अवसायकाने आजच्या गायत आम्हाला मिळालेली नाही. अवसायक त्या ठिकाणी बसला असताना सर्वप्रथम त्याने BHR चे किती असेट्स आहेत, BHR कडे किती ठेवी आहेत, BHR ने किती सिक्युअर्ड लोन वाटले आहेत, किती अनसिक्युअर्ड लोन वाटले आहेत याचा आकडा त्याने घेण्यासाठी तो बांधील होता. त्यानंतर त्याने जी हवी ती कायदेशीर कारवाई त्याने करायला हवी होती परंतु त्याने त्याला ड्युटीमध्ये दिलेले त्याने कार्य काहीही कम्प्लीट केलेले नाही आहे. 2015 पासून ते आजच्या काळात स्टॅच्युटरी ऑडिट करण्यासाठी BHR अवसायकाने नाशिकचे अजय राठी यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु त्यांच्याकडूनही स्टॅच्युटरी रिपोर्ट अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यांच्या मार्फत त्यांचे असे म्हणणे पडते की लिक्विडेटरने त्यांना संबंधित पुरेशी माहिती दिली नसल्याने त्यांचे ऑडिट पूर्ण झालेले नाही आहे. तर अवसायक असे का करतो आहे हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर 11 सप्टेंबर 2018 रोजी लिक्विडेटरला मी समक्ष भेटले. काही ठेवीदार व काही ठेवीदार संघटनांचे अध्यक्ष देखील आम्ही भेटलो व त्यांना संबंधित माहिती विचारली असता त्यांनी पुरावीची उत्तरं दिली. व त्यानंतर पुन्हा 28 नोव्हेंबर 2018 रोजी राधामोहनजी यांना मी पुन्हा निवेदन दिले की त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार
ही चौकशी ईओडब्ल्यू कडून एलसीबी कडे वर्ग करण्यात आली आहे. तर एलसीबी अथॉरिटी कडे कदाचित इथल्या बड्या नेत्यांचा काही दबाव आला असावा किंवा त्यांचं स्वतःचा काही स्वार्थ असावा. त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली नाही कारण त्यांना मी स्वतः ज्यावेळी भेटले व म्हणाले की बीएच्या संदर्भात त्यांना उपयुक्त अशी काही माहिती माझ्याकडे काही संघटनांनी व काही ठेवीदारांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ती माहिती त्यांच्यासाठी तपासासाठी उपयुक्त होईल व ठेवीदारांचे हित याच्यातून साधले जाईल. परंतु त्यांनी जाणून बुजून आम्हाला प्रत्येक वेळी हे सांगितले की मॅडम आमचा तपास सुरू आहे, येत्या 10-15 दिवसांमध्ये तपास पूर्ण झाला की आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. हे असं सगळं सुरू असताना त्यांनी त्यांचा अहवाल सबमिटही केला परंतु माझ्याशी काही त्यांनी कॉन्टॅक्ट साधला नाही. त्यानंतर वेळोवेळी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस ईओडब्ल्यू ला देखील मी या संबंधित कंप्लेंट केली होती. त्यानंतर 21 डिसेंबरला लिक्विडेटरला पुन्हा आम्ही इन्फॉर्मेशन मागितलेली होती कारण याआधी लिक्विडेटर मी काही ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष व काही ठेवीदार आम्ही सगळे असिस्टंट कलेक्टर गाडेकर साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो व त्यांना सर्व नियमांची आम्ही आठवण करून दिली व ते आम्हाला सगळी माहिती देण्यास कसे बांधील आहेत हे देखील सांगितले. कारण बीएचआरच्या बायलॉज मधल्या 14व्या क्लॉजच्या 5व्या पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे की एव्हरी शेअर होल्डर एव्हरी मेंबर ऑफ द बीएचआर इज लायबल टू गेट द ऑल द मेंबर ऑफ ऑल द अकाउंट्स ऑफ बुक्स अँड द रिलेटेड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बीएचआर अँड दे आर लायबल टू गेट द कॉपीज अँड दे आर लायबल टू गेट द सर्टिफाईड कॉपीज बाय पेमेंट ऑफ सर्टन फीज. तेव्हा लिक्विडेटरने मान्य करूनही लिक्विडेटरने आम्हाला त्या संबंधित काहीही माहिती दिली नाही. म्हणून पुन्हा आम्ही 26 डिसेंबर 2018 रोजी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस ईओडब्ल्यूला हे इन्व्हेस्टिगेशन एलसीबी कडून झालेलं म्हणतात पण त्याचा आम्हाला पुरेशी माहिती मिळाली नाही किंवा आम्हाला काहीही फोन केली नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन एखाद्या आयपीएस ऑफिसर आणि स्पेशली ईओडब्ल्यू ऑफिस मुंबई कडून व्हावं असं निवेदन दिलं. सदर निवेदन आम्ही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऑफ न्यू दिल्ली त्याचप्रमाणे एडीजी सीआयडी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अँड कलेक्टर जलगाव अँड सुपरिटेंडंट ऑफ पोलीस जलगाव यांनाही दिले. सदर कार्य सुरू असताना 22 जुलै 2019 रोजी पुन्हा नरेंद्र सिंग तोमर ऍग्रिकल्चर कॉपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर या हे त्या ठिकाणचे मंत्री बदलले. राधामोहनजींच्या जागी नरेंद्रसिंगजी तोमर आले त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही इन्व्हेस्टिगेशन सेंट्रल अथॉरिटी कडून व्हावे असे निवेदन केले होते. कारण त्याच्यामध्ये 1600 कोटी रुपयांचे अपराधकर असल्याचे आपल्याला निष्पन्न होते आणि याच्यामध्ये बऱ्याच बड्या लोकांचा समावेश असल्यामुळे या कार्याला सगळीकडून दबाव येण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे 22 जुलै 2019 रोजी रक्षादाईंच्या मदतीने आम्ही नरेंद्र सिंगजी तोमर त्याचप्रमाणे अमित शहा यांना देखील ओपन इन्क्वायरीची मागणी केली. परंतु तसे काही अजून झालेले नाहीये पण त्यांच्याकडून आम्हाला आता आपल्याला जसं पॉझिटिव्ह दिसतंय की भाग्यश्री नौटंकी मॅडम हा या तपासाची चौकशी करत आहेत व आता सगळ्या 2-3 दिवसांपासून इथे त्यांनी बऱ्याचशे कागदपत्र व पुरावे जमा केलेले आहेत. तेव्हा यातून आता ठेवीदारांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आहे. सदर सुरू असताना जसे अवसायकाच्या लक्षात आले की आता या गोष्टींचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित चिकाटीने होत आहे त्याचप्रमाणे अवसायकाने व्हॉलेंटरी रिटायरमेंटची प्लॅनिंग केलेली होती की जेणेकरून त्याने व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन तो यातून सुटून जाईल तेव्हाही आम्ही त्याच्या रिटायरमेंट थांबवावी असे लेटर खडसे साहेबांच्या मदतीने दिल्लीला दिले व त्यामुळे आज अजून तो व्हॉलेंटरी रिटायरमेंट करू शकलेला नाहीये व त्याने केलेल्या बँकेतल्या अपराधकरांची चौकशी आपल्याला इझिली करता येईल. हे सगळं झाल्यानंतर 11 जुलै 2020 रोजी जेव्हा मला भाग्यश्री नौटंकी मॅडम यांच्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव इथून समन्स आला तेव्हा मला कळाले की आधीच्या अहवालामध्ये एलसीबी ऑफिसर यांनी लिहिलेले आहे की त्यांनी ऍडव्होकेट कीर्ती पाटील यांना बोलावले पण त्या जबाब देण्यास आलेल्या नाही असं माझ्याबद्दल खोटी माहिती माझ्याशी कोणताही कॉन्टॅक्ट न साधून त्यांनी लिहिलेली आहे त्यामुळे मी त्याबद्दलही कंप्लेंट केलेली आहे की त्यांची चौकशी होईल. आता यामध्ये काय 3-4 गोष्टी महत्वाच्या एक तर राधामोहन सिंग कृषी मंत्री सहकार मंत्री असताना त्यांनी लेखी स्वरूपामध्ये लिखित चौकशी ईओडब्ल्यू कडून करावी असे आदेश त्यांनी केलेले होते. म्हणजे 2018लाच हा आदेश झालेला होता ईओडब्ल्यू तर त्याच्या आदेशाची प्रत तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतरच्या कालखंडामध्येही जोपर्यंत ईओडब्ल्यू कडून तो झाला नाही
परत त्यांना भेटल्यानंतर परत त्यांनी एक रिमाइंडर लेटर कमिशनर ऑफ पोलीसला दिलं होतं की बा या ठिकाणी अशा स्वरूपाचा तुम्हाला आदेश दिलेला आहे, तातडीने यासंदर्भातली कारवाई करावी. पोलिसांवर कुण्या तरी व्यक्तीचा याच्यामध्ये प्रेशर असल्यामुळे, राजकीय व्यक्तींचा प्रेशर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, त्या ठिकाणी पुन्हा मिनल चौकशी दाखवावी म्हणून एनसीबीकडे हे देण्यात आले. वास्तविक ही इन्क्वायरी जी आहे ती मल्टी स्टेट आहे, दुसऱ्या 9 राज्यांमध्ये पसरलेला एक एनसीबीचा त्या कालखंडात कुराड्याला होता पी आय होता, त्यांच्याकडे ती चौकशी दिली आणि त्यांच्यावरही दबाव असल्यामुळे त्या ठिकाणी चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. या ठिकाणी परत ह्याला बदली करावी आणि या ठिकाणी एक अधिकारी द्यावा यासाठी नाव सुचवलं दिल्लीवाल्यांनी. आम्ही दिल्लीला नाव सुचवलं, इथून इथल्या रजिस्ट्रारला सांगितलं, त्याने लेखी दिल्लीला सांगितलं याच्याऐवजी दुसरा ऑफिसर द्यावा. दिल्लीलाही आपले काही नेते मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दबाव बनवून ते पेंडिंग. मला वारंवारची माहिती मिळत होती की हे जात आहे, त्यांच्या मागे मी पोहोचायचो. अशा रीतीने हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पातळीवर दडपण्याचा प्रयत्न झाला आणि आज सुदैवाने 2018 आदेश जे आहे ते आता अंमलबजावणी त्याचे होते. या सगळ्यांच्या प्रती जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे त्या तुम्हाला कीर्ती ऍडव्होकेट कीर्ती पाटलांकडून तुम्हाला मिळतील. यामध्ये एक आहे की मोठ्या लोकांचे नावं आहेत जे पॉलिटिकली मजबूत लोक आहेत, ज्यांचा या ठिकाणी संबंध मंत्र्यातंत्र्यांचे होता. कारण मी एक वेळ तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की सुभाष देशमुखांकडे जाऊन मी एक वेळ चिडलो की मी 4-5 वेळा तुमच्याकडे आलो आणि अजून इन्क्वायरी होत नाही, अजून तुम्ही एकच घेत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कळसे साहेब मला माफ करा, माझा जबाब फार मोठा आहे, नाव नाही सांगितलं पण माझा परिसर आहे त्यामुळे मी करू शकत नाही. तर माझं त्यांचं बऱ्यापैकी शाब्दिक पोलिसी धक्कामध्ये झाली होती. आता या ठिकाणी इथपर्यंत ही चौकशी आलेली आहे. अजूनही यामध्ये जमिनीचे काही व्यवहार झालेले आहेत त्याची एक यादी तुम्हाला आता काही फॅक्ट होती तात्पुरत्या प्रमाणात देतो. बाकी तर मोठी यादी आहे, त्याच्यामध्ये काही जामनेरकडची प्रॉपर्टी आहे, काही पुण्याची प्रॉपर्टी आहे, काही जळगावची प्रॉपर्टी आहे, काही जमिनीचे व्यवहार त्याच्यामध्ये झालेले आहे. हे सगळे असं बोलत नाही तुम्हाला, त्याचे कागदपत्र आता थोडक्यात तुम्हाला देतो, नंतर डिटेल कागदपत्रही आहे, डिटेल नाव पण आहे, डिटेल त्याच्या चौकशी पण ते पोलिसांच्याच माध्यमातून तुमच्या समोर यायला पाहिजे. माहिती सोडून आले तर ते त्या पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप झाल्यासाठी मी फक्त एवढंच सूचित करतो की याच्यामध्ये जवळपास आपल्या भागामधले जे आहेत लोकांनी त्यांनी हात धुवून घेण्याचा प्रयत्न बाकी हा केलेला दिसतो. अनेक ठेवीदारांचे त्यामुळे हाल झाले. अपेक्षा करूया आणि आमचे दोघांचा आमचं ठरलेलं आहे की जोपर्यंत ठेवीदारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळण्यासाठी सरकार किंवा माध्यमांना तयार होत नाही तोपर्यंत सरकारचा संघर्ष करा. पैसा मिळून द्यावा कोणत्याही मार्गाने. गोर गरीब माणसं आहे, गरीब माणसाचा पैसा आहे, कोणाचा त्या ठिकाणी 5,000 आहे, कोणाचा 25,000 आहे, तर छोटा छोटा अमाऊंट आहे. संसार उद्ध्वस्त झालेलं मग वेळेवर होऊ शकले आणि त्यांच्या नावाखाली विवेक ठाकरे सारखा एखादा दलाल तयार होतो असे आणखी काही दलाल आहे त्याच्यामध्ये नाव आहेत, तर ते चौकशी व्हावी अशी मी विनंती करतोय सरकारकडे करतोय की आता कोणत्याही दबावाला न पडता कोणत्याही प्रकारची वाढबिली न ठेवता याची संपूर्ण नीट करून चौकशी करून तथ्य जे आहे ते जनतेसमोर आणावं. आपलं कॉपी कसं काय ऑफिसचे ते 20 सेट काढले पाहिजे. केंद्राने आदेश दिले होते मात्र त्यावेळी तात्कालिक राज्य सरकारने हे प्रकरण दाबलं. या कागदपत्रावर असं दिसतंय तुम्हाला, मी देतोय ते कागदपत्र, त्यावर केंद्र सरकारने राधामोहन सिंगांनी त्या रजिस्ट्रारने लेखी पत्र दिलेलं राज्य सरकारला कमिशनर ऑफ पोलीसला दिलेलं आहे की ही चौकशी ईओडब्ल्यू कडून करावी त्या काळात. त्याच्यानंतर होत नाही तोपर्यंत ऍडव्होकेट कीर्ती पाटील त्यात मागे राहिला की होत नाही होत नाही. एनसीबीकडे पाठवलं हे रेकॉर्ड आहे, एनसीबीनं चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली की ऍडव्होकेट कीर्ती पाटील आम्हाला भेटलेच नाही, तिला बोलवलं असेल तर भेटणार कशी. म्हणजे इथे दबाव असा कोणाच्या होता ते धरणार होता त्या ठिकाणी की एकेकाला प्रकरण दडपायचं होतं. सुदैवानं आता ते वर आलेलं आहे त्यामुळे बरेचसे याच्यामध्ये व्यवहार जनतेसमोर येतील. त्यावेळी दबाव कोणाचा होता नेमका? दबाव असेल तर तुम्ही समजू शकता सरकारमध्ये जास्त त्यांचा दबाव होता ना.
सर्व तुम्हाला बाहेर येईल. आज पोलीस चौकशी उद्या पोलीस चौकशी मध्येच त्या नाव बाहेर राहणार. रेकॉर्डिंग गोद्याचे विषय असा आहे की तुम्ही सांगता की जामनेरला प्रॉपर्टी आहे, नाशिकला आहे, मुंबईला आहे. आता एक माहिती समोर अशी आली की तिथं गिरीश मॅडमांचं लेटर पाठवत आहे. थेट नाव का येत नाही म्हणजे घेतली जात नाही. जर तत्कालीन तुम्ही तत्कालीन सरकार म्हणतात तर थेट नाव का नाही येत. एखाद्याचं लेटर पॅड सापडलं म्हणजे तो त्याच्यात सहभागी आहे म्हणजे सुद्धा स्वर्ग गाठण्यासारखं. माझे लेटर पॅड असतील समजा एखादं चोरून नेलं एखादं एखाद्याकडे माझं लेटर पॅड सापडलं आणि तो कोणी गुन्हेगारात दरोड्यामध्ये सापडला तर पोलीस या गोष्टीचा चौकशी करता आहेत. तुम्ही जे सांगताय ना या लेटर पॅड तिथं कसे आले महानगरपालिकेच्या वॉटर ग्रेस प्रकरणाचे सगळ्या फाईल्स वगैरे तिथं कशा आल्या. त्यांच्या कॉम्प्युटर मधून जे व्यवहार झाले तिथून पगार दिले जातो. वॉटर ग्रेसचे पगार जे आहे सगळं मस्टर तिथून जात होतं. तिथून पैसा दिला जातात. ते रेकॉर्ड पोलिसांकडे आज उपलब्ध झालेलं आहे. महानगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदेचा महिला बाल विकास खात्याचं शालेय पशुवा त्याचं रेकॉर्ड उपलब्ध झालेलं आहे जे अधिकृत आहे पोलिसांनी जे सांगितलं ते. तर आता प्राथमिक अवस्थेमध्ये अजून आहे असं माझं म्हणणं आहे. माझं हे म्हणणं आहे की हिमनगरचं टोक आहे असं एवढंच दिसतंय तुम्हाला. खूप येणार आहे आणि तुम्हालाही 2-3 महिने अजून ह्याच्यामधून बरीचशी माहिती हळूहळू एक धनंजय मुंडे हे धनंजय मुंडेंना माहिती त्या अधिकाऱ्यामध्ये दिलेल्या त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेतलेल्या तिथे नावं आहे कुणा कुणाला घेतली कोणाचे प्रॉपर्टी आहे. जसं साई मार्केटिंग आहे ट्रेडिंग कंपनी खानदेशमध्ये कॉम्प्लेक्स जळगाव ह्या पुण्याच्या प्रॉपर्टी आहे. त्यांना साई मार्केटिंगला जास्त दिलेल्या दिसतायच्या तर ते असेल अशा प्रॉपर्ट्या मातीमोर भावना त्यांनी विकल्या आहे. तुम्हाला कागदपत्र देतो. आणखी तुम्हाला जर काही रायटिंग मध्ये पुरावा पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे. याच्या उलटी आता सांगितल्या पैकी तुम्हाला घोटाळा साधारण किती करोडचा जाईल. साधारण असा अंदाज आहे माझा की ह्या 1100-1150 कोटी रुपयाचा एक प्राथमिक अंदाज आहे घोटाळा त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये जवळपास 300-150 कोटी रुपयाच्या ठेवी ज्या काय म्हणतो त्याला 30%, 40%, 50% असं मॅचिंग आता करण्यात आलं. पूर्वी किती करण्यात आलं माहित नव्हतं कारण पूर्वी फार कमी प्रमाण होतं याचं करण्यात आलं. आणि बाकीचा जो पैसा सांगता 1100 कोटी मधला ते प्रॉपर्टीची किंमत घोटाळा 1100 कोटीचा घेऊ त्याचा अंदाज तर माझा अंदाज आहे हा की असा असू शकतो. कमी असेल थोडा पण थोडा म्हणजे किती 100 कमी असेल 100 जास्त असेल म्हणजे एकदम 1100-1500 कोटी असं नाही आहे. पुराव्याशिवाय बोलणं मला योग्य होणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं माझा पुरावा हा घटना त्यामुळे याची माहिती आहे त्याची माहिती आहे आधार मी बोलायला तयार नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे उगाच काहीतरी करायचं पोलिसाची इन्क्वायरी मध्ये डिस्कस करायचं उशीर लागेल. तो नाव येणार आहे मला माहितीये 100% सगळंच सगळं कोण आहे हे सगळं मला माहितीये. माझ्याकडे त्याचे बरेचसे कच्चे कागदपत्र पण उपलब्ध आहे. पक्के मी पोलिसांना दिलेले आहे परंतु हा मर्यादा आहे ना आपल्याला. उगाच आपण चांगलं चाललेलं आहे ते कशाला घडून जायचं. एवढ्या दिवसामध्ये मोठ्या मेहनतीने कीर्तीने त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याचं खरं प्रयत्न आहे त्याचं अभिनंदन वारंवार केलं. इतका पत्र व्यवहार करत बसली इतके एकदम मिनिस्टरला भेटा इतके सहकार मंत्र्यांना भेटा वरच्या सहकार मंत्र्यांना भेटा उठले की दिल्लीला जा हे सोपं काम नव्हतं. ठेवीदारांच्या विनंतीला मान देऊन फार चांगलं काम केलं आणि पूर्ण रेकॉर्ड आज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मॅडम आपल्या क्लायंटांचं नाव म्हणजे किती क्लायंट आहेत दिल्लीकडून जसं माझ्या कंप्लेंटची नोंद घेण्यात आली त्यानंतर नाशिक पुणे जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ठेवीदार संघटना समितींचे अध्यक्ष स्वतः येऊन मला भेटले व त्यांच्याकडूनही बरीच माहिती आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली व सदर माहिती आम्ही पोलिसांनाही दिली.
माझं म्हणणं आहे की कुणीही या प्रकरणामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहा. हा राजकारणाचा प्रश्न नाही. यामध्ये जे सत्य आहे, जे वस्तुस्थिती आहे, जे कागदपत्र आहे, त्या कागदपत्राच्या आधारावर बोलावं, निष्कर्ष काढावे आणि चौकशी करावी. नुसत्या कोणाच्या सांगल्यामुळे, जसं तुम्ही म्हटलं लेटर रेड आहे, मी तुम्हाला सांगितलं की लेटर रेड म्हणून काही त्याच्यामध्ये धरला जातो असं नाही आहे. स्पष्ट आहे आपलं मत त्याच्यामध्ये. त्यामुळे यामध्ये जे असेल ते कागदपत्राच्या आधारावर असेल तर आपल्याला निर्णयाप्रत येता येते. आणि मला तरी वाटतं की ठेवीदार इतक्या वर्षामध्ये आता अडकोंडे झाला, काहींनी आत्महत्या, त्याला काहींना वरचा मार्ग साधला. आता तरी त्यांना काही लोकांना तरी न्याय मिळावं आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, करत आलेलो आहे. नाहीतर आतापर्यंत तुम्हाला सगळी माहिती दिली असते आम्ही की एवढं चौकशीची ऑर्डर झाली, हे झालं, त्यावेळेस ऑर्डर झाली सांगता आलं असतं तुम्हाला. जेवढा पत्र आला तो तुम्हाला रोज सांगता आलं असतं की असं झालं तसं झालं. पण योग्य वेळेस सांगितलं बरं आहे. भाऊ हिंदी में जानना चाहेंगे किस तरह का भाव कैसे बनेगा? एक दबाव था, दूसरा दबाव था, तो आपसे के दबाव वाला तो क्या अपन मला तरी असं वाटतं की सध्या तरी पोलीस जी चौकशी करत आहे ते कोणत्याही दबावाला बाळबी न ठेवणारी यंत्रणा दिसते. भाऊ दबाव येईल असं वाटत येईल पुढे आपण आता. त्या काळात तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, तुमच्यापर्यंत पूर्ण तक्रारी आलेल्या होत्या, त्यावेळेस हा प्रकार का उघड झाला असा एक प्रश्न. उघड झाला नाही तर काय म्हणून अरे सगळे आदेश त्याच काळातले आहे. 2018 त्या काळात, 2019 त्या काळात, 2020 कमी नव्हतो. सगळे जे आहे 2018-19 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुभाष देशमुखांना मी भेटलो, त्यांच्यामध्ये बोलायचं बऱ्यापैकी झाली. ते माझ्यावर नाराजही झाले असं मी एक शब्द असा बोललो होतो त्यांना. माझ्यावर नाराजही झाले होते. राधामोहन सिंगांना भेटलो, तोमर साहेबांना भेटलो, इतक्या वेळा भेटलो नाही. त्यांनी जसं सांगितलं किंवा सुभाष देशमुखांनी सांगितलं की त्यांच्यावर खूप मोठा प्रेशर होता, तर नेमकं कोणाचं प्रेशर होतं आता तर काही त्यांची फोन लावा त्यांना विचार की कडसे साहेबांनी असं सांगितलं. शॉर्ट देण्यासाठी किस तर का घोटाला पाहिजे? घोटा सर तर सांगा कितने का घोटाला. जळगाव बीएच्या अर्जो भाईचंद हिराचंद रायसोनी कोऑपरेटिव्ह सोसायटी जो मल्टी स्टेट है, अभी अभी उसके ईओडब्ल्यू के थ्रू इंक्वायरी चल रही है. और ये ईओडब्ल्यू जो सोसाइटी है 9 स्टेट में है, इसके 9 स्टेट में इसका कारोबार चल रहा है. करीबन इसके 2500-2500 बहुत हजारों के इसमें इसके प्रवासन भी है. इस सोसाइटी की जो सभासद है तो इसमें ठेवीदार सभासद 28,000 है. नॉमिनल शेयर होल्डर जो है 1,50,000 शेयर होल्डर नॉमिनल, और जो परमानेंट शेयर होल्डर है 25,000 है. 1600 करोड़ रुपए की डिपॉजिट इसमें रखे हुए थे, और ये पूरे के पूरे डिपॉजिट 2015 से इसमें लेता रहेंगे. वहाँ का जो मैनेजिंग व्यवस्थापक का मैनेजर उसने इसमें किया, कई लोगों से लेकर इन्होंने जो डिपॉजिट्स थे 100 रुपये का डिपॉजिट 30 रुपये में बेचा, 40 रुपये में बेचा. एक ऐसा माहौल बनाया था कि ये क्रेडिट सोसाइटी डूबने वाली है, जो मिल रहा है वो भी आपको मिलने वाला नहीं है. लोगों ने फिर सोचा कि भाई 100 कप है, अगर 50-50 मिलते तो 85 दे दो, 60 दे दो, 60 नहीं भी डूब जाएंगे पैसे नहीं आएंगे. और इस डर से लोगों ने यह ट्रांजेक्शन किया, और ऐसे ट्रांजेक्शन का गलत फायदा कुछ लोगों ने उठाया. इसकी प्रॉपर्टी जो है करोड़ों रुपए की प्रॉपर्टी इसकी है, और ऐसे करीबन 1100-1200 करोड़ रुपए की इसकी प्रॉपर्टी है. वो प्रॉपर्टी भी ऐसे कम दाम में मैनिपुलेट करके इन्होंने अपने ही ग्रुप में ले लिया. ऐसे बाहर के लोग नहीं आए खरीदी करने. अगर लीला होता है तो जलगांव के लोग कैसे आते, उसके लिए नागपुर वाला भी आ सकता है, पुणे में शहर का शहर में भी आ सकता है, कोई पुणे वाला. पर ऐसे लोग नहीं है जो हमारे आसपास के लोग नहीं आ रहे, और ऐसे